वेलकम टू माय चैनल। जैसा नहीं बोलते थे तो नहीं मैं बोलते, बट कालचा ब्लॉग तुम्ही बघितलास आणि तुम्ही सर्वांनी एवढं सारं प्रेम दिलं, सो थँक यू सो मच। वी आर स्टील इन कार कारण तो कालचा ब्लॉग कंटिन्यू होत आहे आणि आता आम्ही चाललो संचिताकडे अँड लेट सी हाउ शी रिएक्ट, कारण खूप दिवसांनंतर आम्ही तिला भेटणार आहोत। सो चला मग, मॅनेजर आली मॅनेजर कधीपासून पेंडिंग, बाकी 6 महिने झाले यांच्या लग्नाला, तर गिफ्ट कधी हे माझ्यामुळेच दिले होतोय। तीच रिझन आहे, एकदम अजून मस्त दिसते गोंडश। असं करायचंय का पूर्ण असं काहीतरी बोलायचंय का? अरे बापरे, हे तर जास्त घरी आहे। सांग कोणी केलंय? हो हो मी सांगते। हे तू केलं नाही? एवढी टॅलेंट नाही, माझं मंगळसूत्र पण तसंच बनलं। हो लिटरली अरे खूप छान आहे, आवडलं आवडलं। म्हणून आय जस्ट वॉन्टेड टू गिव्ह यू समथिंग बनवलंय। ती इंस्टावर पण आहे कलाकारी करून करिश्मा भातकर, तिचं इंस्टाग्राम आयडी आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मेंशन करू। ती फक्त हेच नाही करत पण तुम्ही तिचं खरंच कलाकारी बघा, तुम्ही तिची खरंच कलाकारी। फायनली माझी पार्टनर इन क्राईम, ही माझी फिमेल पार्टनर इन क्राईम आहे आणि मेल तर तुम्हाला माहिती आहे अभि दुर्गे। हो मला नाही, स्वाभाविक आहे हिचं रागवणं, कारण मी ना खूप गोष्टी हिच्या विसरल्यात। मेन म्हणजे आम्ही सेलिब्रिटी झालो, आमच्याकडे टाइम नसतो। इग्नोर आता मी मास्क घातलं तर माझा फेस तुम्हाला नीट कळलं नसेल, पण असं काही नाही आहे। हे वेडी आहे तुला, तुला माहितीये मी कशी आहे। फायनली राखीच्या बहाने तरी आपण भेटलो किती दिवसानंतर। तू गणपतीला ये आता, काकी तुम्ही पण या। बाबा म्हणते, बाबा आणि आई। आई मस्त, आई कुठे? आई कुठे? कुठे आई? आई 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 आजी परत परत म्हणजे कळलं का संचिता किती मोठी आहे? संचिता म्हणजे कळलं का संचिता किती मोठी आहे? आमच्या फोटोग्राफर बघा किती फोटो। थँक यू सो मच, थँक यू। अरे आम्ही खूप दिवसानंतर भेटतोय, नेहमी आठवण काढत असतो। आम्ही भेटत नाही, स्टील आय हॅव अ ह्यूज बॉन्डिंग। साठी भेटलेलो आम्ही आणि कुठे मैत्री पोहोचली मग म्हणजे लाईफ कशी चेंज होते, पण इट्स अपॉन अस, आपण तसं पुढे कसं म्हणून ते पॉसिबल झालं आहे ना काकी, नाही तर ते पॉसिबलच नव्हतं। आणि ते जुन्या आठवणी एवढ्या सुंदर होत्या आम्ही, आणि जरी आता कंप्लेंट करत असली तरी
रचना इज भवन की मला कधी डिप्रेशन वाटलं किंवा टेन्शन आलं किंवा ओका असं वाटलं तर तिला फोन करते ना. मी अशी लत नाही फोन अशी बीन घेऊन अशी केलं अशी बीन बॅग घेऊन उभी असते. आधी आम्ही भेटून आई यूज टू गो ऍट हर प्लेस किंवा इथे हा पण आता फोनवरच मेजरली. पण ते पण खूप कमी म्हणजे ती तर बिझी आहे मला कधी कधी असं तिच्यापेक्षा जास्त बिझी मी जास्त बिझी ती आहे. इथेच अवेलेबल आहे पण ही नुसती भटकत असते सो ही बिझी आहे. बट आय फील व्हेरी नाईस खूप दिवसानंतर आपण भेटलो कधीपासून भेटू भेटू कधीपासून चाललेलं भेटायचं राहून घेतलं. We are done आणि आता आम्ही चाललो घरी. खूप लेट झालं आहे अराउंड 4:15 झालेले आहेत आणि अजून आम्हाला जेवायचं आहे तर घरी जाऊन आम्ही जेवू आणि मग त्याच्यानंतर थोडा वेळ आराम करू आणि मग संध्याकाळी स्वीटीताई येईल आणि वंश सुद्धा येईल आणि नायसाचं सेकंड रक्षाबंधन आहे. लास्ट गेल्या वर्षी तिला काही समजतच नव्हतं की काय चाललं आहे पण त्याचे जे थोडेसे फोटोज आहेत ना ते मी तुमच्याबरोबर शेअर करेल. किती क्यूट दिसत होती नायसा. इवन तुम्ही तो व्लॉग बघू शकता त्याचं मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो नक्की बघा नायसाचं फर्स्ट रक्षाबंधन. सो यावेळेस तिला समजतंय. लेट सी ती कशी रिॲक्ट करते. मला नाही माहिती ती त्याला बांधणार आहे म्हणजे युजली तर बेबीज असे उभे वगैरे राहत नाही पण मी तिच्यासाठी पण क्यूट अशी राखी मागवली आहे जी ती वंशला बांधणार आहे. सो चला मग आता मी घरी जातो जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो. दादाची वाट बघते. दादा कुठे आहे? दीदी येणार, दादा येणार, सगळे येणार आहे. चल आपण दरवाजा उघडू. चल दरवाजा उघडू. ये ये लवकर. अरे वा चला 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 कृष्णा खाली बस. तू इथे बघ. हे बघ दादाला पण असं पकड असं पकड हळू हळू आमची गेटवे ऑफ इंडिया. बघ दादाला टिक्की लावायचे बघ तिकडे तिकडे बाबांना.
असू दे चल हा घे घे तू अंगठा तुला लावायचंय बस झालं आरो इकडे दाम ये ये परत असे असे कर हे दे दादाला दे दादाला दे दादाला दे हा किती दादाला देते हा घे किती छान राखी वाह मस्त आहे ना हे बघ बघ दीदी बांधते बघ त्याला एक मिनिट असं घे बैग है खूब है ना गोष्टी बगा सगे बिजी झालेत आपलं आपले गिफ्ट बघायला सगळं हे सोप आहे थोडस हातात घेतलं पाणी घेतलं ना की सोप घेतलं गम हे शार्पनर बापू तुला स्किपिंग पाहिजे होती ना वाव कोणाचं एवढे गिफ्ट हे तुझ्या घरच्यासाठी गिफ्ट आहे नातं हे भावा बहिणीचं पवित्र प्रेमाच्या कामनेसारखं सदैव रक्षण करण्याचे वचन बहिणीला दीर्घ आयुष्य सुख लाभण्याची कामना भावाला उजव्या हाताच्या मनगटावर बांधलेली ती राखी बंधनात गुंतवून स्वीकारलेली जबाबदारी ती रक्षणाची सगळं तुझं फेवरेट येत आहे तिला दे तू ती उघडेल तू का उघडतोय काय काय मला स्ट्रेस आले स्ट्रेस काय काय नाही खायला तू वाव अजून मला जाडी कर सीस लिहिलंय ते SIS आणि हे युजेबल आहे हे तू वॉल वर लावून आतमध्ये काही करू शकते त्याच्यावर हे बघ मला बघ यम्मी यम्मी आहे मी नाही देणार हे ग कशाला त्रास देते सुटते अरे देते ना मम्मा एक म्हणजे मम्माला दाखवते वामीला नाही सर नाही सर मला नाही सर माझे गिफ्ट बघ माझ्याकडे हात पहिले पप्पाला दाखवायचं काय दिले एक फोटो काढू सनी याचा पाहिजे नाही सर मला काय
पेरी पेरी केचप पण आहे. कोणाला पेरी पेरी आवडते? मला. कोणाला पेरी पेरी केचप आवडतं ना? काय मम्मा? न्यूट्रेला आहे. फोर टाइप्स ऑफ अटायर घातलेत. आईनी साडी, नीने पंजाबी ड्रेस, मी कुर्ती आणि वहिनींनी गाऊन. हे दे ग, ती मला सांगते अशी नको करू. मी तुला दुसरं देते. हा नको. चला दुसऱ्या देते. अन्वेषा जाणार आहे ना, तिची इच्छा आई बरोबरच राहायची अशी असेल तिची इच्छा. ही बाबा मम्माला सोडणारच होती. मम्माला पण घेऊन जा. तिला मम्माचं टेन्शन. तू जाशील ना बाळा? प्रत्येक मिनिटाला मम्माला फोन करेल. तू जाशील ना बाबा? काय 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 पाहिजे? तू खाते राईस? खाते तुला आवडतो ना तो राईस? बापू खाते राईस? खाते तू? भात खाते. आई बघ खाते का? कसं झालं लंच? आय मीन सॉरी, कसं झालं डिनर? छान झालं. दादांना मिस केलं. ते काय समोर चलो बाय. चलो बाय. हॅपी रक्षाबंधन. हॅपी रक्षाबंधन. कुठे कुठे आहे? कुठे आहे? चला चला. झाले वा? काय दिलंय मोठ्या आईने? काय गिफ्ट दिलंय? चॉकी उघड. उघड ओपन कर. एवढं लोक सांग मोठ्या आईला. एवढं लोक तुझे यायचे कर. मोठ्या आईला पहिले जायचे कर. मग चॉकी पहिले. चॉकी पहिले जायचे कर. सो कसं झालं? तोंडा वॉश करू दे. सो सेलिब्रेशन खूप मस्त झालं. आज पूर्ण दिवस बिझी डे होता आणि मला तर खूप मजा आली. आमच्या फुल फॅमिलीला सुद्धा मजा आली आणि त्याच्यात तुम्हाला सुद्धा मजा आली असेल. ऑफकोर्स व्लॉग मी तुम्हाला टू पार्ट्स मध्ये दाखवले. इट वॉज नॉट पॉसिबल की एका व्लॉग मध्ये मी सगळं काही कव्हर करू आणि तुम्हाला दाखवू. जसं तुम्हाला माहिती आहे, मी माझं इच अँड एव्हरी जी पण गोष्ट असेल ती तुमच्याबरोबर शेअर करते. आता खूप सवय झाली आहे आणि तुम्ही सुद्धा आमच्या फॅमिलीचा पार्ट झाला आहात. सो थँक्यू सो मच फॉर गिविंग अ सो मच ऑफ लव्ह. तुम्ही तर नेहमीच आम्हाला प्रेम करतायत आणि असंच प्रेम करत राहा. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय. टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय.